चिप्स ना पॅकेट समजी घेत का रे गोकुळ माकड बालाजीना चिप्स ना पॅकेट समजी घेत त्याने. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन टू माय न्यू व्हिडिओ. वेलकम बॅक टू न्यू एपिसोड. तर मित्रांनो, आज भावेश आलेला होता आपल्या इथं आणि भावेशने जोलो चिप्स चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. तर त्याच्या भाऊची खूप हालत खूप डेंजर हालत झाली ती भावाची. तर आता जातोय आम्ही बाहेर वडनेरला, वडनेरच्या वनेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदिरात दर्शन करण्यासाठी. आणि आज चतुर्थी पण सायंकाळी आपल्याला चिंतामणीला पण जायचंय. व्हिडिओ शूट पण बघा मित्रांनो, खूप खूप मजा येणार आहे. आणि याच्या आधी पण आम्ही एक व्हिडिओ शूट केलेला आहे, तो व्हिडिओ पण एकदम भारी झालेला, तो व्हिडिओ पण येऊन लागणार आहे आपल्या चॅनलवर काही दिवसानंतर. तर चला आता जातोय आम्ही सिद्धेश्वर महादेव मंदिरात. आणि भावेश भाऊ आम्हाला ऊसाचा रस पाजणार पडणार आहे, कारण की भावाला बोलून जोला चिप्सचा चॅलेंज एकदम रॉंग झालेला आहे आमच्यावर. तर आता निघतोय आम्ही गावात, म्हणजे वनेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदिराला जाण्यासाठी. तर व्हिडिओ शो पण बघा मित्रांनो. चला A few moments later. तर मित्रांनो, आलेलो इथं वनेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदिरात. आता मध्ये जातो, दर्शन करतो आणि तुम्हाला पण दर्शन करवतो. मित्रांनो, आलो तो इथं मंदिरामध्ये दर्शनाला. आणि इथलं जे शिवलिंग आहे ते एकदम जबरदस्त, म्हणजे एकदम मस्त आहे. आणि डबल शिवलिंग आहे आणि बघू शकता. सांगितलं जातं की हे स्वयंभू शिवलिंग जे आहे प्रकट झालेलं आहे. तर आता फटाफट आम्ही पूजा करतो, दर्शन करतो, बघून तुम्ही एक सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा, कारण की इथं भरपूर सारे मधमाशा आहेत त्याच्यामुळे जीव पण दाखवू आहे. तर तो पण आता तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करायला करून. तर मित्रांनो, झालेलं शूट. आता जातोय घराकडे पळतीच्या वाट्याने. आणि जमलं आता उसाचा रस्ते तर आम्हाला जोरूची खाल्ल्यामुळे बाईक बघून खूप त्रास सुरू राहिला. जाता यांना म्हणजे येताना तर लक्षात राहिलं नव्हतं, आता जाताना जाऊ बोला थंडगार करून उसाचा रस पाळणार पडणार आहे. आणि दर्शन एकदम असं मोकळं झालं आणि एकदम मस्त असं दर्शन झालं मित्रांनो. तुम्ही पण या, जेव्हा तुम्ही नामपूर साईडने येत असाल त्या रस्त्याने तुम्हाला दिसेल. आणि मालेगाव पण येत असाल याच ठिकाणी दिसेल, वडनेर गावामध्ये. तर चला जाता जाता आलोय आम्ही इथं रस पिण्यासाठी रसवंती राजनगावामध्ये. आता पडा रस पितो, रस पिल्यानंतर डायरेक्ट घरी जातो, कारण की भावेशचा पण टाइम उरायला. बरोबर आहे की नाही? आणि आता कसं वाटू राहिलं तुला? एक नंबर, त्रास कमी झालाय ना? मा हो. आता पडा रस पितो मित्रांनो आणि जातो घराकडं. गुड शिकलं बघत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आलं आपला उसाचा रस. हॅलो एव्हरीवन, दिस इज द नेक्स्ट डे. तर मित्रांनो, काल आपण येऊन लागलो होतो लवकर 1-2 वाजताच महादेवाच्या मंदिरातून. आणि आज म्हणजे काल आपण शूट नव्हतं केलं, कारण की आपल्याला 2 म्हणजे 4 व्लॉग आपले पेंडिंग पडले ते एडिटिंग करण्यासाठी. आणि लॅपटॉपमध्ये पण जागा नव्हती. तर म्हणजेच खूप मोठे व्लॉग बनून जातात. आपण 4K 60 FPSवर रेकॉर्ड करत राहतो ना, त्याच्यामुळे 8-9-10 GB नाही व्लॉग बनत जातं आणि अपलोडिंगला पण टाइम लागतो. तर कालच म्हणजे काल आपला 4 व्हिडिओ पण अपलोड झाले, म्हणजे एडिटिंग झाले. आणि कालच आपला नवीन वायफायचा सेटअप पण आलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कोणता सेटअप घेतला आहे आपण. तर मित्रांनो, आपण जिओ फायबर घेतलेलं आहे आता. आणि एकदम त्याची स्पीड एकदम जोरात आहे, बघ्यात अपलोडिंग स्पीड किती येतो. हा व्हिडिओ अपलोड केल्यावर आपल्याला कळणार आहे. आणि बाय द वे, आता जायचं आपल्याला गावामध्ये हातावले संध्याकाळचे 4. आज पण मी दिवसभर शूट केलं नाही, कारण की पॉवरच नव्हती आणि मोबाईलला पण चार्जिंग नव्हती, आयफोनला पण चार्जिंग नव्हती. त्याचा पण एक मोठा इश्यू झाला आहे, त्याचा पण लॉक बटन काम करत नाही. जल्दी याला सलटवून द्यायला पडणार आहे आपल्याला. आणि
सिक्सटीन सिरीज लॉन्च व्हायची, वाट बघायची आपल्याला. सिक्सटीन सिरीज लॉन्च झाली तर माहितीच आहे तुम्हाला पुढं काय होणार आहे. तर असो मित्रांनो, आता जायचं गावामध्ये. गावामध्ये कशासाठी जातोय ते तुम्हाला इंट्रोमध्ये कळून गेलं असेल. आपला जोडीदार जो म्हणजे आपला मालेगावातला यूट्यूबर, त्या बघून आता यूट्यूब सोडून दिलेलं आहे करणं, पण तो पण लवकरात लवकर चालू करणार आहे. म्हणजेच तुम्ही बघितलं असेल आपल्या मुंबईच्या लालबागच्या व्हिडिओनंतर तो आपल्या व्हिडिओमध्ये पण दिसला नव्हता, बट आज त्याला आपल्याला भेटायला जायचं आहे. तो म्हणजेच तेजस बागुल. तर आता त्याला भेटायला जायचं आहे आणि आमचे प्लॅन्स आहेत पुढं आपल्या यूट्यूब चॅनलसाठी आणि त्याच्यामध्ये यूट्यूब चॅनलसाठी. व्हिडिओ शिकवणं बघा मित्रांनो. आता जातो गावात आणि दर्शनच्या पण शॉपवर जायचं आपल्याला. तर व्हिडिओ शिकवणं बघा मित्रांनो. तर चला येतो का मी. तर मित्रांनो आलो इथं सुमितकडं, सुमितला घेण्यासाठी. सुमित आपल्या सोबत येतोय गावामध्ये शिरवाय रोडला. तर आता त्याची वाट बघतोय, तो अजून आलेला नाही आणि आपण हायवेवरच थांबलेलो आहे. बघा किती वेळ येतो किती नाही, तो पण इथं थोडा टाईमपास करणार पडणार आहे. तो आल्यानंतर थोड्या रील्स पण शूट करायचे आपल्याला. तर बघा किती वेळ येतो तो. तर मित्रांनो आलेला आहे सुमित. तर बघू शकता आलेले आहेत आपले कॅमेरामॅन. तर आता फटाफट रील्स काढतो. रील्स काढल्यानंतर लगेच जातो किरवाय रोडला. किरवाय रोडला थोडीफार आपल्याला शॉपिंग करायची आहे. आता ते ब्रेसलेट वगैरे घ्यायचंय. तर ते झाल्यानंतर लगेच जायचं आहे तेजसकडं, तेजसला भेटायला. तर व्हिडिओचे पण बघा आणि तुम्हाला रील्स ज्या पण आम्ही काढतो आणि नवीन नवीन जे आपले अपडेट्स असतील ते सगळ्या खाली दिलेल्या या इंस्टाग्राम आयडीवर येणार आहे. आणि सुमितची पण इंस्टाग्राम आयडी देऊन देणार मी आपल्या चॅनलवर. तर वा का भाऊ, चला पहिले रील्स काढायचं पण कुठं येतच दाखवतो. मित्रांनो इथलं शूट कम्प्लीट झालं आमचं आणि आता जातोय मधल्या साईडला. तिथं मस्त लोकेशन आहे शूटिंगचं. तर चला पहिले आमची गाडी चालू होणं हा मोठा टास्क आहे आमच्यासाठी. अरे मार किक झाली झाली झाली. चल तिना पेट्रोल नाही गरीबी लागेल यूट्यूबला पैसा चालू होईल. आणि आता अबे लोकेशन आहे का बंगाल रोड. हा लोकेशन बघितलं. ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर मित्रांनो झालं आमचं शूट इथलं कम्प्लीट. आता जातोय गावामध्ये व्हिडिओ शूट करणार आहे. इथं खूप बेकार वासू राहिला. तर चला चल फटाफट की मी ते चाललं. तर मित्रांनो आलो तर इथं किरवाय रोडला हे बेंटेक्सच्या वस्तू घेण्यासाठी घेतलं गेलं. एक आमची घेतली, त्याच्यानंतर हे दोन काय म्हणता याला ब्रेसलेट घेतले. तर आता जातोय घराकडं आणि पहिले सुमितला ड्रॉप करतो आणि तेजस थोडं पण जायचं आपल्याला. तर व्हिडिओ पण बघत मित्रांनो इथं मी काय जास्त शूट केला नव्हतो मध्ये. तर बघू शकता असं शॉप आहे शूट मस्त एक एकदम भारी पुण्याचा पुणे फॅशन आयटम्स भेटता इथं. तर चला जाऊयात. ए फ्यू मोमेंट्स लेटर. हॅलो हा ओम दादा बोलत आहे का ओ. हा दादा आम्ही मालेगावमधून बोलत आहे. ते आपण सायकल केदारनाथ यात्रा केली होती ना. तर मित्रांनो आलो तर आपण आपल्या स्टुडिओमध्ये आणि तेजसला पण भेटून गेलो. तर आपण तेजस सांगा आपण जास्त शूट नाही केलं कारण की आम्ही कॉल वगैरे करत होतो दोन तीन युट्यूबर फ्रेंड्सला मुंबईचे. आणि लवकर तुम्हाला नवीन काहीतरी आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. नवीन अपडेट होत आहे आपल्या चॅनल म्हणजेच नवीन कंटेंट येणार आहे आणि खूप जबरदस्त असं कंटेंट आहे. त्याची तयारी उद्यापासून करायची आम्हाला आणि 15-20 दिवस लागतील आम्हाला तयारी पूर्ण करण्यासाठी. पैसे वगैरे जमा करायचे आणि मोठी एक हिंट देऊन देतो म्हणजे एक आपली राईड राहणार आहे, खूप मोठी राईड राहणार आहे. 1500-1600-1300-1400 किलोमीटरची खूप मोठी राईड राहणार आहे. त्याची प्रिपरेशन करायचं उद्यापासून प्रिपरेशन करणं पडणार आहे आणि 15-20 दिवसानंतर आपण लगेच निघणार आहे त्या राईडसाठी. तर त्याची पूर्णच्या पूर्ण तयारीसाठीच म्हणजे उद्यापासून लागून जाणार आहे. आणि उद्याचा रविवार आहे तर रविवारचा दिवस आपलं पूर्ण त्याच कामासाठी लागून जाईल. आय होप
आजचा मी हा व्हिडिओ थोडासा बनवला, छोटासा बनवला, 10 मिनिटाचा बनला आहे. आय होप समजून घ्या. आणि या व्हिडिओचा एंड मी इथेच करणार आहे. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटत असेल नवनवीन व्हिडिओ म्हणजे तुम्हाला. थँक्यू सर फॉर वॉचिंग. बाय. भारी वाटते म्हणजे. ए मी बस ना तर मित्र, काल आपण येऊन